सध्या ट्रोलिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, मात्र ट्रोलर्सनी आपल्या मर्यादा ओलांडू नये, कारण कलाकार आता गप्प बसणार नाही. नुकतच अभिनेत्री वीणा जगतापने सोशल मीडियावर आपल्या बहिणीच्या लग्नातले काही फोटो शेअर केले होते. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला. मात्र एका ट्रोलरनी अश्लील मेसेज तिला पाठवला, एवढंच नव्हे तर त्याने तिला रेटबद्दलही विचारले, लगेच मेसेज डिलीट केला आणि न वेळ घालवता वीणाने त्याचे स्क्रीनशॉट काढून घेतले. कुणाला ट्रोल करणं किंवा शिव्यागाळ करणं हे केवळ बेकायदेशीर नाही तर एखाद्याला मानसिकरित्या हानी पोचू शकते आणि व्यक्तीला स्वतःचा जीव घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकते. त्याला वाटलं तो काहीही करेल मेसेज आणि वीणा काहीच करणार नाही. मात्र शिव ठाकरेची मदत घेत आणि इंस्टाग्रामच्या कुटुंबाची मदत घेत त्या माणसाला तिने पकडलं. एवढंच नव्हे तर त्या माणसाला पकडून त्याला शिक्षा मिळेल याची खात्री तिने दिली आहे. मात्र त्या व्यक्तीने आपला आयडी बदलला, त्याच्यावर त्याचे फोटो देखील त्याने काढले, नवीन अकाउंट त्याने ओपन केला. मात्र अशांना नक्कीच जाब विचारला पाहिजे अशी पोस्ट वीणाने सोशल मीडियावर शेअर केली. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी. Thank you.